माननीय विद्यार्थी मित्रांनो कशा आहेत? चला तर आपण काय करूया, पुन्हा एकदा आपल्या झालेल्या पाठाची काय उजळणी चालू करूया. आपण मागच्या पाठाला काय पाहिलं ही प्रश्न, पण त्याच्या आधी सगळ्यांनी पुस्तक समोर ठेवायचं आहे. तर आपण मागच्या पाठ क्रमांक 28 पाठाचं नाव काय, प्रश्न. पहिलं की नाही, प्रश्न हे कोणाकोणाला पडतात? प्रश्न हे सगळ्यांना पडतात. त्या प्रश्नांची उत्तरे आपण हुडकतो, पण पशु पक्ष्यांना जे प्रश्न पडत नाहीत ते माणसांना का पडतात? ते स्वतःचं जीवन किंवा ते कसं त्यांना जगायचं हे त्यांना अवगत आहे, पण माणसांना का जमत नाही किंवा माणसांच्या मनामध्ये सतत विचाराची गुंता का असते हे आपल्याला कळालेलं आहे. त्याच्यावरनं आपण काय शिकलं पाहिजे की आपण आपलं जीवन कसं जगलं पाहिजे, आपण कोणकोणत्या गोष्टीवर आपण समाधान मानलं पाहिजे हे आपल्याला कळेल किंवा आपण ते समजून घ्यायला पाहिजे. आता आपण मागच्या पाठावर प्रश्न हा पाहिला, आता त्याच्या खाली पुन्हा एकदा आपण त्याचे जे प्रश्न उत्तर आहेत स्वाध्याय ते पाहूया. तर सगळ्यांनी पान नंबर 40 पेज नंबर 40 उघडायचं आहे. उघडलं सगळ्यांनी, बघा पान नंबर 40 उघडलं तर प्रश्न आहे की बघा इथं 5-6 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न आहे की खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. पहिलं काय म्हणलं त्याने, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा किंवा आता खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न आता अ, पशु पक्ष्यांना कोणती कला अवगत असते? बघा हे जे पशु पक्षी आहेत ना ह्यांना कोणती कला अवगत असते? तर आपण बघितलं मगाशी तर काय बघा, हा तर पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला. पशु पक्ष्यांना काय हो, जगण्याची कला कशी आहे, अवगत आहे. बघा पशु पक्ष्यांना ना काय जगण्याची कला अवगत आहे. पुढं, पशु पक्ष्याप्रमाणे माणसे आनंदाने का जगत नाहीत? पशुपक्षाप्रमाणे माणसे आनंदाने का जगत नाही? कारण बघा जो तो जगतो आनंदाने, त्यांना कसली चिंता नाही आहे, पशु पक्ष्यांना कसली चिंता नाही आहे, पण माणसांच्या मनामध्ये सतत विचाराची गुंता असल्यामुळे माणूस हा आनंदाने जगू शकत नाही. आता प्रश्न दुसरा, खालील पशु पक्ष्यांना कोणते प्रश्न पडत नाही? पहिला आहे गाय, गायला प्रश्न पडतो का मला चारा मिळेल किंवा नाही? प्रश्न पडत नाही. बैल म्हणत नाही मीच का राबू ससा, मी भित्रा नाहीये. कोगिळा त्याचा रंग जरी काळा असला तरी त्याला काही फरक पडत नाही, आणि कावळा कधी साबून मी वापरू का असं तो म्हणत नाही. आता बघा कोणते सांगा, पिसारा असणारा कोण, ज्याला पिसारा असतो पिसारा फुलवतो तो कोण, मोर. गाण्यात दंग कोण असतो सतत, कोकिळ. खूप भित्रा असे आपण कोणाला समजतो किंवा कोणाला मानतो, ससा. शूरपणासाठी प्रसिद्ध कोण आहे, एकदम शूर असणारा कोण, वाघोबा म्हणजे वाघ. पुढे, मनात विचाराची गुंता असणारा कोण सतत, माणूस. असं घडेल तर काय होईल ते सांगा. बघा चिमणीला मोरासारखा पिसारा मिळाला तर, चिमणी केवळी आणि मोराचा पिसारा केवढा असतो, तर शक्य आहे का? नाही. पुढे, बैलाने कष्ट करायला नाही म्हटले तर मग कष्ट करणार कोण, कारण शेताचे कामे हे बैलालाच जमतात. ससामध्ये शूरपण आला तर ससा कोणाला घाबरेल नाही. आता शेवटचे अक्षरे असणारे किंवा जुळणारे शब्द लिहा, कला मला, पिसारा पिसारा किंवा दुसरं बघा अजून काय आहे, रंग दंग. बघा पिसारा चारा, रंग दंग, राबू साबू, भित्रा कुत्रा, चिंता गुंता. इथं आहे बघा सारखे असणारे शब्द, बघा कला मला, पिसारा चारा, शेवटचे दोन असलेले शब्द अक्षर, माझ रंग दंग, हे रंग
आणि हा दंग राबू किंवा हा साबू बित्रा कुत्रा चिंता गुंता लक्षात आता पुढचा प्रश्न काय पुणे हा कवितेच्या ओळी पूर्ण करा चिमणी हा चिमणी कधी म्हणत नाही बघा हवा मोरा सारखा पिसारा चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरा सारखा पिसारा पुढे दुसरं वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा बघा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा कवितेच्या ओळी हे जे दोन दोन लाईन दिलेत ते आपल्याला काय करायचे तो बाळांनो पूर्ण करायचे आहेत बघा चिमणी चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरा सारखा पिसारा बघा चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरा सारखा पिसारा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा जो तो असतो बघा जो जो तो जगतो आनंदाने जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता लक्षात ही कविता पुढे खालील शब्दात लपलेले शब्द शोधा कावळा काळा काव वळा मोर सारखा हा पुढे मासा किंवा स सार रास विचारतो विचार तो चार लक्षात कळलं तुम्हाला तर आता आपण काय करूया आपल्या पुढच्या पाठाकडे जाऊया पाठ क्रमांक 29 पाठ क्रमांक 29 पाठाचे नाव काय आहे मी सगळ्या भाज्या खाणार बघा पाठाचं नाव काय आहे मी सगळ्या भाज्या खाणार सगळ्या भाज्या माहिती आहेत ना व्हेजिटेबल्स आपण भाज्या इंग्लिश मध्ये काय म्हणतो व्हेजिटेबल आपण सगळ्या भाज्या हे खाल्ले पाहिजे तर बघा आता इथं वाचूया तुम्ही बोट ठेवा सगळ्यांनी मी वाचतो हळू आणि प्रत्येकाने बोट ठेवायचं आहे आईने तेजसला ताट वाढले ताटात कारल्याची भाजी कडू कारले त्याला आवडत नसे आई मला ही भाजी नको तेजस म्हणाला तसाच तो ताटावरून उठला आई तेजसवर खूप रागावली आईच्या बोलण्याचा तेजसलाही राग आला तो उपाशीच झोपला झोपेत त्याला स्वप्न पडले बघा झोपेत त्याला स्वप्न पडले तो स्वप्नात मंडईत गेला बघा स्वप्नात तो मंडईत मंडईत म्हणजे काय मार्केटात गेला मंडईत भाजीचे दुकाने सजलेली सगळीकडे भाज्याच भाज्या बाप रे किती ह्या भाज्या तेजस मनातल्या मनात म्हणाला बघा बाप रे किती या भाज्या तेजस मनातल्या मनात म्हणाला तेवढ्यात तेजसच्या समोर बटाटा आला बघा तेवढ्यात तेजसच्या समोर बटाटा आला आणि त्याला म्हणाला बघा त्याला म्हणाला भाजून खा उकडून खा बघा भाजून खा उकडून खा तळून खा वजन वाढवायचं तर मलाच खा बघा भाजून खा उकडून खा तळून खा वजन वाढवायचं तर मलाच खा पुढे पळत पळत टमाटा आला बघा पळत पळत टमाटा आला तेजसकडे पाहून हसला आणि म्हणाला बघा मुलांना बाळांना लक्ष द्या आणि सगळ्यांनी बोट ठेवायचं पळत पळत टमाटा आला तेजसकडे पाहून हसला आणि म्हणाला मला जर तुम्ही खाल तर होतील गाल लाले लाल बघा मला जर तुम्ही खाल तर होतील गाल लाले लाल कोशिंबीर तुम्ही खाणार बघा कोशिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार बघा कोशिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार
सूप आणि श्वास, सूप आणि श्वास तुमच्यासाठी आहेत खास, सूप आणि श्वास तुमच्यासाठी आहेत खास. पान नंबर 42, नेक्स्ट पेज. मुळा आणि गाजर तोऱ्यात म्हणाले. बघा बाळांनो, लक्ष द्या आणि बोट ठेवा. मुळा आणि गाजर तोऱ्यात म्हणाले, आम्हाला रोज खाणार त्याचे डोळे सुंदर राहणार. बघा, आम्हाला रोज खाणार त्याचे डोळे सुंदर राहणार, डोळ्यांना ताकद मिळणार, डोळ्यांना ताकद मिळणार. चष्मा लवकर नाही लागणार, चष्मा नाही लवकर लागणार. बघा, चष्मा लवकर नाही लागणार. काकडी आली उड्या मारत, काकडी आली उड्या मारत आणि म्हणाली. बघा, काकडी आली उड्या मारत आणि म्हणाली, मी असते थंडगार. काकडी आली उड्या मारत आणि म्हणाले की मी असते थंडगार, मला खाण्यात मजा फार. बघा, मला खाण्यात मजा फार. तुम्हाला व्हायचं आहे सशक्त, तुम्हाला व्हायचं आहे सशक्त, तर मलाच खा फक्त. तिकडून आली मेथी, तिकडून आली मेथी तिच्या सोबत होते चुका, तिकडून आली मेथी तिच्या सोबत होते चुका, तिच्या सोबत होते चुका. चाकवत, माठ आणि पालक एकमेकांचा हात धरून ते गाऊ लागले. हिरव्या हिरव्या पालेभाज्या रोज खाव्या ताज्या ताज्या. बघा, हिरव्या हिरव्या पालेभाज्या रोज खाव्या ताज्या ताज्या. आमच्यातून मिळवा पोषक घटक, आमच्यातून मिळवा पोषक घटक, खाण्याची लागेल तुम्हाला चटक, खाण्याची लागेल तुम्हाला चटक. तेवढ्यात आले कारले, तेवढ्यात आले कारले हिरव्या हिरव्या रंगाचे, तेवढ्यात आले कारले हिरव्या हिरव्या रंगाचे खडबडीत अंगाचे, ते म्हणाले. बघा, तेवढ्यात आले कारले हिरव्या हिरव्या रंगाचे खडबडीत अंगाचे, ते म्हणाले. माझ्याकडे पाहून नको हसू, माझ्याकडे पाहून नको हसू, चुकून कधी नको रुसू, चुकून ही कधी नको रुसू. माझ्यात आहेत खूप गुण, माझ्यात आहेत खूप गुण, घ्यावे तुम्ही ते जाणून. मी आहे खूप औषधी, मी आहे खूप औषधी, आजारपणा येणार नाही कधी. तेजस किंवा तेजस लक्ष देऊन ऐकत होता. सगळ्यांनाच काहीतरी सांगायचं होते. त्यात भेंडी गवार वांगी होती. बघा, त्यात भेंडी गवार वांगी होती, पडवळ आणि कोबी होती, फ्लावर होता, मिरची पण होती. सगळ्यांनी एकच घाई केली, सगळ्यांनी एकच घाई केली. त्याच्या गलक्याने तेजसला जाग आले, त्याच्या गलक्याने तेजसला जाग आली. त्याच्या गलक्याने तेजसला जाग आली. तो पळतच आईकडे गेला, तो पळतच आईकडे गेला. आईला म्हणाला, हा आईला म्हणाला, आई आजपासून मी सगळ्या भाज्या खाणार. बघा, आई मी आजपासून सगळ्या भाज्या खाणार, हा मला सर्व भाज्या आवडतात. बघा, मला सर्व भाज्या आवडतात. आता आपण वाचून काढलेलं आहे, आता पुन्हा एकदा तुम्हाला काय सावकाशपणे समजावून सांगतो. बघा, मी सगळ्या भाज्या खाणार, हा मी सगळ्या भाज्या खाणार. आपण सुद्धा सगळ्या भाज्या हे खायचेच आहे. बघा, आईने काय केलं, तुमच्याच वयाचा किंवा तुमच्याच वयाचा एक मुलगा होता, त्याचं नाव काय होतं, तेजस. हा, जसं तुमच्या तुम्हाला रोज जेवायला वाढते, तसंच तेजसची आई सुद्धा काय हो, तेजसला जेवण देत होती. मग काय हो, आईने तेजसला ताट वाढले. बघा, आईने तेजसला ताट वाढले. ताटात कारल्याची भाजी होती. ताटात कुठली भाजी होती, कारले. कारलं म्हणजे कसं असतं, कडू. मुळात जास्त कारलं कोणाला आवडत नाही, कारण कारला हा थोडं काय नसतं, गोड नसतं, कडू असतो. तर मुळात तेजसला सुद्धा काय, कारल्याची भाजी किंवा कारलं हे आवडत नसते. बघा, तेजसला मुळात कारलं हे आवडतच नसते.
तो आईला काय म्हणतो, आई मला ही भाजी नको। बघा आई मला ही भाजी नको, तेजस म्हणाला, आणि तसाच तो त्या भरल्या ताटावरून काय उठला। असा भरल्या ताटावरून न जेवता उठल्यावर तेजसला तेजसच्या आईला राग आला आणि तेजसच्या आईने तेजसला रागवले, बाळ असं उठू नकोस, ताट वाढलेला आहे, हा भरलेल्या ताटावरनं कधी उठू नये, आता एक दिवस भाजी खा, पुन्हा नंतर न दुसरी भाजी मी करते। हा तरी सुद्धा तेजस हा ऐकण्याच्या तयारीमध्ये नव्हता, आई अजून रागू लागली। आई रागू लागल्यावर पुन्हा एकदा तेजसला सुद्धा राग आलाय की आई माझ्यावर उगच ओढत आहे, मी आईला किती वेळा सांगितलंय की मला ही भाजी आवडत नाही। तसंच तो रागाच्या भरात उठला आणि जाऊन झोपला। बघा रागाच्या भरात उठला आणि जाऊन झोपला। झोपल्यावर त्याला स्वप्न पडले। आता स्वप्न माहिती आहे ना, आपण सुद्धा झोपल्यावर आपल्या स्वप्न पडतात की आपण स्वप्नामध्ये इमॅजिन करतो की मी इथं फिरायला चाललो, मी तसं करतोय, छान छान कपडे घातलोय, किंवा मी काहीतरी स्वीट चांगला चांगला खातोय, मला पप्पानी हे गिफ्ट दिलंय किंवा मम्मानी हे गिफ्ट दिलं, आपण असं स्वप्नामध्ये म्हणतो का किंवा बघतो का नाही। तसंच त्याचप्रमाणे सुद्धा बाळांनो काय झालं, तेजसला स्वप्न पडलं। तर तो स्वप्नात कुठे गेला, तर तो स्वप्नामध्ये मंडईमध्ये गेला। मंडई म्हणजे काय हो, मार्केट, ज्या ठिकाणी सर्व भाजी फळे विकायला येतात किंवा मिळतात तो मंडई। तर मंडईत गेला किंवा मार्केटमध्ये गेला, तर मंडईमध्ये त्याला सर्व ठिकाणी भाजीच भाजी, सगळी ठिकाणी भाजीचे दुकाने, प्रत्येक दुकानामध्ये हिरवे हिरवे पालेभाज्या काय हो भरलेले त्याला दिसले किंवा सजलेले दिसले, सगळीकडे भाज्याच भाज्या। मग ह्या सर्व भाज्यांच्या दुकानाला पाहून तेजस काय म्हणतो मनातल्या मन, बाप रे हे किती भाज्या आहेत, हे किती भाज्याचे दुकान आहेत, असं तो तेजस स्वतःच मनातल्या मनात काय म्हणू लागला। तेवढ्यात काय झालं, तेवढ्यात स्वप्नामध्ये त्याच्या समोर कोण आला हो, बटाटा आला। तुम्हाला तर बटाटा माहिती आहे ना, हा बटाटा आला आणि तो तेजसला काय म्हणाला, बघा बटाटा तुला जर वजन, बघा तू जर मला भाजून खायचं तर भाजून खा, तुला जर मला उकडून खायचं असेल उकडून खा किंवा तळून खा, जर तुला स्वतःला जर वजन वाढवायचं असेल तर मलाच खा। हा बाळांनो समजा आपलं वजन कमी असेल, जर आपलं वजन वाढवायचं असेल तर आपण बटाटा खाल्लं पाहिजे, कारण भाजून खावा किंवा उकडून जरी खाल्लं तरी किंवा तळून जरी खाल्लं तरी हा बटाट्यामुळे काय हो वजन हा वाढतो, जर वजन वाढत असेल तर मलाच खा, असं कोण म्हणतो, असं बटाटा म्हणतो। बघा इथं मार्केटमध्ये किती मार्केट आहे हे स्वप्नामध्ये बघा, स्वप्न म्हणजे तेजस झोपले आहे आणि तेजस हा झोपेमध्ये काय हो मंडईमध्ये म्हणजे मार्केटमध्ये गेलाय, तो स्वप्न बघत आहे। तर तो स्वप्नाच्या एका दुकानासमोर किंवा स्वप्नात थांबला, त्याच्यासमोर बटाटे अनेक असे भाज्या आहेत, तर त्यातला एक बटाटा काय म्हणतो हसत, की तुला जर बघ तू काय म्हणतो, मला भाजून खा किंवा उकडून खा किंवा तळून खा, तुला जर वजन वाढवायचं असेल तर तू मलाच खा। बघा तेवढ्यात त्याच्या समोर अजून कोण होतो, टमाटो होतो। तर टमाटो पळत पळत त्याच्याकडे आला, बघा पळत पळत टमाटो तेजसकडे आला आणि तेजसला पाहून हसला आणि म्हणाला की मला जर तुम्ही खाल तर होतील गाल लाले लाल। जर आपण सतत जर कच्चं टमाटो खाल्लो किंवा टमाटो जर सतत खात असेल तर आपले जे गाल आहेत ना ते कसे देतो लाल होतात, कसे होतात लाल। हा बघा कोशिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार, हा जर कोशिंबीरमध्ये टमाटो नसेल तर जे कोशिंबीर छान लागतो का हो, नाही ना। जर कोशिंबीर खाण्यासाठी टमाटो काकडी दही हे सगळं मिश्रण केल्याशिवाय कोशिंबीरची चव लागत नाही, नाहीतर जेवण रुचकर, रुचकर म्हणजे काय गोड किंवा स्वादिष्ट। कोशिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार। पुढे सूप आणि स्वास तुमच्यासाठी आहेत खास। बघा सूप आणि स्वास, आता सूप कशापासून बनतो टमॅटोपासून आणि स्वास कशापासून बनतो टमॅटो, आणि स्वास आणि सूप आपल्याला खूप आवडतात हे तुम्हाला माहिती आहे। तर तो काय म्हणतो, सूप तुमच्यासाठी खास आहे आणि स्वास सुद्धा तुमच्यासाठी काय हो खास, खास म्हणजे काय आवडतं।
असं कोण म्हणतो? टमाटो म्हणतो. आता नेक्स्ट पेज. काकडी. आता बघा, मुळा गाजर तोरात म्हणाले. बघा, मुळा आणि गाजर तोऱ्यात म्हणाले. तोऱ्यात म्हणजे एकदम असं आईत म्हणत किंवा आम्ही चांगले आहोत असं. बघा तो काय म्हणते, काय म्हणतात की आम्हाला रोज खाणार, त्याचे डोळे सुंदर होणार. अगदी बरोबर. हे दिसतं बघा, इथं व्हाईट कलरमध्ये मुळा आहे आणि रेड कलरमध्ये किंवा केशरी कलरमध्ये कोण आहे? गाजर. गाजर माहिती ना केशरी कलर असतो आणि पांढऱ्या कलरमध्ये कोण असतो? मुळा. तर मुळा आणि गाजर काय म्हणतात? आम्हाला जे रोज खातात आमच्यामुळे त्यांचे डोळे काय राहणार? सुंदर आणि स्वच्छ. आमच्यामुळे डोळ्यांना काय मिळते? हो, ताकद मिळते. बघा, डोळ्यांना ताकद मिळणार, चष्मा लवकर नाही लागणार. जर तुम्ही सारखं जर गाजर किंवा मुळा खात असाल हा, तर आपल्याला लवकर चष्मा लागत नाही, कारण मुळा आणि गाजरमुळे डोळ्यांना काय हो? ताकद मिळते. काय मिळते? ताकद किंवा एनर्जी मिळते. कोणामुळे? मुळा आणि गाजरमुळे. जर आपण सतत मुळा आणि गाजर खात गेलं तर त्यांच्यामुळे आपले डोळे काय राहतात? स्वच्छ राहतात, आपले डोळे सुंदर दिसतात आणि आपल्या डोळ्यांना काय हो? चष्मा लवकर लागत नाही. बघा किती फायद्याचे आहेत. कोण हो? मुळा आणि गाजर. पुढे, तेवढ्यात काकडी आली उड्या मारत. बघा, तेवढ्यात काकडी तेवढ्या दिसते होतं. हा, काकडी तुम्हाला माहिती आहे. काकडी आली उड्या मारत आणि काकडी काय म्हणाली? बघा, मी असते थंडगार. बघा, मी असते थंडगार, मला खाण्यात मजा फार. बघा, मी असते थंडगार, मला खाण्यात मजा फार. तुम्हाला व्हायचं आहे सशक्त, तर मलाच खा फक्त. काकडी काय म्हणते? एक तर मी थंडगार असते. आपण बघा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जास्त काकडी किंवा कोशिंबीर खातो का नाही? कारण का? ते थंड असतात आणि थंड पदार्थ थोडे आपल्या शरीराला काय हो? चालते. कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाची तीव्रता जास्त असते. ते तीव्रता कमी करण्यासाठी हा, तो एनर्जी कमी करण्यासाठी किंवा तो उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी हा, आपण काय केलं पाहिजे? हे जे काकडी म्हणा, कोशिंबीर म्हणा, हे आपण काय खाल्लं पाहिजे. तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात बघा, घरामध्ये किंवा कुठल्या तरी फंक्शन मध्ये बघा, जास्तीत जास्त आपल्याला काय कोशिंबीर हा पदार्थ दिसतो का नाही? हा, जर आपल्याला व्हायचं आहे सशक्त म्हणजे काय? एनर्जेटिक. आपल्या शरीरामध्ये भरपूर एनर्जी असा पण वाटत असेल तर आपण काय खाल्लं पाहिजे? हो, काकडी खाल्ली पाहिजे. आता पुढे, तिकडून आली मेथी. बघा, तिकडून आली मेथी, तिच्या सोबत होते चुका, चाकवत, माठ आणि पालक. बघा, तिकडून पळत आली कोण? मेथी. दिसती तर बघा, चित्रामध्ये दिसत आहे मेथी. माहिती ना, मेथी छोटे छोटे असतात. हा, तिकडून आली मेथी, तिच्या सोबत होते चुका, चाकवत, माठ आणि पालक. बघा, एकमेकींचा हात धरून ते काय गाऊ लागले. म्हणजे चुका, मेथी, पालक हे एकमेकींचा हात धरून गाऊ लागले. काय गाऊ लागले? तर हिरव्या हिरव्या पाल्या भाज्या रोज खाव्या ताज्या ताज्या. बघा, हिरव्या हिरव्या पाल्या भाज्या रोज खाव्या ताज्या ताज्या, आमच्यातून मिळवा पोषक घटक. आमच्यातून मिळवा पोषक घटक, खाण्याची लागेल तुम्हाला चटक. बघा, हे काय म्हणू लागले सगळे एकत्र येऊन? की रोज तुम्ही आम्हाला खात जावा. जे आम्ही हिरवे हिरवे आमच्या पालेभाज्या आहेत ना, रोज तुम्ही काय खावा? ताज्या म्हणजे काय? शेतामधनं, बाजारमध्ये आणि बाजारातनं काय घरी आणल्यावर का तुम्ही मला खात जावा. कारण आम्हाला जर तुम्ही सतत खात गेला तर आमच्यातून तुम्हाला काय मिळतात? तो पोषक घटक. बघा, आपलं रक्त कमी असेल तर आपण अशक्त असेल तर डॉक्टर म्हणतात की हिरव्या पालेभाज्या जास्त खावत जावा, त्याला रोज हिरव्या पालेभाज्याची भाजी खात जा किंवा देत जावा म्हणतात का नाही? कारण का? तर ह्यांच्यामध्ये पौष्टिक घटक असतात ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्त किंवा एनर्जी हे वाढते. आणि सतत आपण असे भाजी खात गेलं तर आपल्याला अजून काय? सर्व भाज्याने खाण्याची चटक म्हणजे सवय. चटक म्हणजे काय? सवय. चटक म्हणजे काय? सवय. बघा, हिरव्या हिरव्या पालेभाज्या रोज खाव्या ताज्या ताज्या, आमच्यातून मिळवा पोषक घटक, खाण्याचे लागेल तुम्हाला चटक. तुम्ही रोज सतत खात गेलं तर आम्हाला काय लागणार? चटक. पुढे,
तेवढ्यात आले कारले. बघा इथे दिसतं, बघा हा कारला आहे की नाही. बघा इथे काकडी किंवा गाजर, त्या शेजारी सुका पालक आहे, आणि त्याच्या शेजारी कोण आहे आता, कारले. बघा जी भाजी तेजसला आवडत नव्हती ती भाजी आता तेजसच्या समोर आली, आणि ती काय म्हणती आहे बघा, तेवढ्यात आले कारले हिरव्या हिरव्या रंगाचे. बघा तेवढ्यात आले कारले हिरव्या हिरव्या रंगाचे, खडबडीत अंगाचे ते म्हणाले. हा तेजस समोर कारले आले, आणि ते तेजसला काय म्हणतात पाहूया. माझ्याकडे पाहू नको हसू. बघा माझ्याकडे पाहून नको हसू, ते काय म्हणतात, माझ्याकडे तुम्ही पाहून हसू नका. जरी मी दिसायला हिरवा असलो, माझं कलर सगळ्या भाज्याप्रमाणे जरी असलं, किंवा माझ्या अंग जरी खडबडीत असलं, खडबडीत म्हणजे का ओबर धोबर. आता काकडी कशी प्लेन असते, गाजर मुळा आपण बघतो, टमाटो बघतो, पण माझं जरी अंग खडबडीत म्हणजे ओबर धोबर असलं तरी चुकूनही कधी तुम्ही माझ्यावर रुसू नका. रुसू नका म्हणजे काय, माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. बघा तो काय म्हणतो कारले, कारले काय म्हणतात की माझ्यात आहेत खूप गुण. बघा जसं टमा बा काय बटाटा, काकडी, मुळा, गाजर, टमाटो, हिरव्या पालेभाज्या, ह्यांच्यामध्ये जसं पौष्टिक गुण आहेत किंवा घटक आहेत, तसंच माझ्यात सुद्धा खूप गुण आहेत. बघा घ्यावे तुम्ही ते जाणून, घ्यावे तुम्ही ते जाणून, मी आहे खूप औषधी. तो काय म्हणतो, मी खूप औषधी आहे. हा कारण बघा मुळात जरी काकडी, हा मुळात जरी काकडी किंवा सॉरी कारला जरी कडू असलं, हा कारलं जरी कडू असलं, खडबडत असलं, तरी त्याच्यामध्ये खूप चांगले गुण आहेत, कारण तो औषधी आहे. आता औषध म्हणतो का नाही, आता आपण दवाखान्यात जाऊन किंवा मेडिकलमध्ये औषध आणतो, पण त्याच्यापेक्षा जर आपण हे जर पालेभाज्या खाल्लं किंवा हे भाजी खाल्ली, तर आपल्या अजून अंगाला का एनर्जी किंवा पौष्टिक घटक मिळतात. तो काय म्हणतो, माझ्याकडे पाहून नको हसू, चुकूनही कधी नको रुसू, माझ्यात आहेत खूप गुण, म्हणजे माझ्यामध्ये खूप गुण आहेत, घ्यावेत ते तुम्ही जाणून, मी आहे खूप औषधी. बघा काय कारलं खूप औषधी आहे. कारलं जर सतत खात गेलं तर आजार पण जवळ येणार नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही जेवणामध्ये कारलं वापरलं तर जो आजार पण आहे तो जवळ येणार नाही. बघा तेजस सर्वांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होता, सगळ्यांनाच काहीतरी सांगत होत, सगळे बोलत होते. त्यात भेंडी असो, गवार, वांगी होती, पडवळ किंवा कोबी होती, किंवा फ्लावर किंवा मिरची, हे सगळेजण होते. आणि सगळ्यांना तेजसला सांगण्याची घाई होती की आमच्यामध्ये काय गुण आहेत, आम्ही कसे पौष्टिक आहात, किंवा आमचे पौष्टिक गुण कसे आहेत, किंवा पोषक घटक कसे आहेत, हे सगळ्यांनी सांगण्याची एकच घाई केली. हे सगळेजण सांगू लागले ना, तेवढ्यात त्यांच्या आवाजाने किंवा गलकाने तेजसला काय आलं, जाग आलं. काय आलं, जाग आलं. जाग आल्यावर तेजस आईकडे पळत गेला. बघा तेजस आईकडे पळत गेला आणि आईला काय म्हणाला, बघा तेजस काय केला, हे सगळ्यांच्या आवाजाने किंवा गलक्याने तेजसला जाग आली आणि तो पळत आपल्या आईकडे गेला. आणि आईला काय, आईला काय म्हणाला की आई, आजपासून मी सगळ्या भाज्या खाणार, मला सर्व भाज्या आवडतात. का तो असं का म्हणला, की त्याला कळालेलं आहे की कुठल्या भाजीमुळे किंवा कशामुळे काय मिळतं, हा त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा आहे, हा की आजारपणा येत नाही, आपल्या शरीराला काय फायदा आहे, हे त्याला आता कळलेलं आहे. म्हणून तो आपल्या आईला म्हणतो की आजपासून मी सर्व हिरव्या पालेभाज्या खाणार, हा मला सर्व भाज्या आवडतात. तसं तुम्ही सुद्धा सर्व पालेभाज्या खात जावा, कारण तुम्हाला सुद्धा आता माहीत झालेलं आहे की कुठली भाजी खाल्ल्यामुळे किंवा काय खाल्ल्यामुळे काय फायदा होतो, किंवा त्याचे काय आपल्याला गुणधर्म मिळतात. आ लक्षात, तर आपण काय करूया, पुढच्या तासाला पुढचा पाठ पाहूया. थँक्यू.